नमस्कार त्या संस्था चालकांना ज्यांनी आपल्या आयुष्यामध्ये विद्यार्थ्यांना घडवण्यासाठी कोचिंग इंडस्ट्रीचं व्रत स्वीकारलंय. खरं तर कोचिंग क्लास या शब्दापेक्षा गायडन्स सेंटर हा शब्द प्रचलित व्हायला पाहिजे होता. इथून कुठेतरी वावा यासाठी आपण एकत्र प्रयत्न करूयात. अविध एज्युकेशन कन्सल्टन्सीमध्ये मागच्या 25 वर्षाच्या अनुभवानंतर गायडन्स सेंटर, ज्याला कोचिंग क्लासेस म्हणतोय, यांच्यासाठी आम्ही काही सुविधा घेऊन आलेलो आहोत, ज्या बदलत्या काळामध्ये एकटा कुणीच काही करू शकत नाही. एकत्र आलं, सोबत गेलं तर जगातल्या सगळ्या नवीन नवीन गोष्टी आपल्याला आपल्या गावात करता येतील. म्हणून गावागावातील क्लासेससाठीचं हे आव्हान आम्ही शालेय स्तरावरील विविध स्पर्धा परीक्षांना लागणारं फाउंडेशनचं स्वतंत्र मटेरियल, जे आपण आपल्याच शाळेमध्ये किंवा कोचिंग क्लासमध्ये आपल्या सुंदर पद्धतीने अतिशय कमी दरामध्ये घेऊन आपल्या विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप, नवोदया, डॉक्टर होमी बाबा, MTSC आणि या पद्धतीच्या विविध स्पर्धा परीक्षा, ज्या पश्चिम महाराष्ट्रामध्ये खूप प्रचलित मंथन, CB रमन इत्यादी. तर आमच्या या सुंदर मटेरियलचं एक सॅम्पल बघण्यासाठी नक्कीच आमच्या प्रतिनिधीला आपण वेळ द्यावा. दुसरं, आपण ज्या गावामध्ये कार्यक्षेत्रामध्ये काम करत आहोत तिथल्या प्रत्येक शाळेच्या विद्यार्थ्यांना जर योग्य वेळी ज्ञान प्रबोधिनी संशोधन संस्था पुणे संचलित विविध ॲप्टिट्यूड टेस्टचं नियोजन जर आपण आपल्या क्लासमध्ये केलं, तर ज्या विद्यार्थ्यांचं करिअर आपल्या हाताने घडणार आहे त्या विद्यार्थ्यांचं योग्य वेळी ॲप्टिट्यूड झालं तर नक्कीच ते आयुष्यभर आपल्याला दुवा देतील. तिसरं आणि अतिशय महत्त्वाचं, आता नुसतं शिकून विद्यार्थ्यांचं आयुष्य बदलणार नाही आहे तर त्यांना प्रॅक्टिकल बेस शिकवणं ही काळाची खूप मोठी गरज आहे. तर आम्ही खूप अनुभवी तज्ज्ञ लोकांच्या टीमकडनं कोचिंग क्लासेससाठी लागणारी सायन्स आणि मॅथ्सची मिनी लॅब डेव्हलप केलेली आहे, ज्यामध्ये पोर्टेबल पद्धतीने आपण कॅरी करत या छोट्या छोट्या लॅब्स आपल्या क्लासमध्ये जागेअभावी नाही करू शकत अशा लोकांसाठी डेव्हलप केलेल्या आहेत. अपील फक्त एवढंच की काळ बदललाय, पद्धती बदलण्याची गरज आहे, कारण गायडन्स सेंटर आयुष्यभर लागणार आहे आणि त्याच्याशिवाय शाळेच्या मदतीने एकत्र काम केल्याशिवाय खरंच क्रांती घडणार नाहीये. तर आमच्या या विविध प्रकल्पांवर माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधींना एकदा आपण वेळ द्यावी यासाठी अपील. धन्यवाद.